भावजईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल न्यायालयानं दिराला 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ही घटना मोदी परिसरात घडली होती. याबाबत हकीकत अशी, अनिता रामचंद्र संगमवार वय 35 ही मोदीखाना इथं तिची आई जयश्री रामचंद्र संगमवार वय 70 यांच्या बरोबर राहत होती. त्याच घरा शेजारी अनिताचा काका भानुदास विठ्ठल संगमवार वय 55 हा ही राहत होता. अनिताचं लग्न झालं नव्हतं, तिची आई वयस्कर होती, त्यामुळे या दोघींना घरातून काढून पूर्ण घराचा कब्जा मिळवण्यासाठी आरोपी भानुदास संगमवार हा नेहमी अनिता आणि तिच्या आईला वारंवार शिवीगाळ करणं, मारहाण करणं अशा प्रकारे मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. याबद्दल या अगोदर अनितानं सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी अनिताच्या आईनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले, त्यामध्ये फिर्यादीचा जबाब, नातेवाईकांचे जबाब आणि आईचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीला 4 वर्षे सक्तमजुरी आणि 2000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्याची माहिती ॲडव्होकेट इनायत अली शेख यांनी दिली. आरोपी भानुदास विठ्ठल संगमनेर राहणार मोदीखाना ह्याला मेहरबान कोर्ट माननीय जगताप साहेब यांनी 4 वर्ष सक्त मजुरी आणि 2000 रुपये दंड अशी शिक्षा सुरू केली आहे. त्यांनी हे आरोपीच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. त्यात त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आला, दवाखान्यात जबाब झाला. पोलिसापुढे त्याने मृत्यूपुढे जबाब दिले. पोलिसापुढे झालेला मृत्यूचा जबाब, फिर्यादी नीताचा जबाब आणि इतर साक्षी जबाब याच्यावर कोर्टाने विश्वास ठेवून आरोपीला 4 वर्ष सक्तमजुरी शिक्षा दिली व 2000 रुपये दंड असे शिक्षा दिली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट इनायत अली शेख तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी काम पाहिलं. हा खटला न्यायाधीश SS जगताप यांच्या जलदगती न्यायालयात चालला.